तर चला आपण सुरू करूया मॅच. चला आदित्य टीमला देखील मत सूचना देते की शेवटचा जो तुमचा गोलंदाज आहे तो फक्त तीनच चेंडू टाकेल, या देखील गोष्टीची आपण नोंद घ्या. आयोजकांच्या सूचना पर नक्कीच आमच्यापर्यंत या दरम्यान आल्या गेल्या आहेत, तर आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. फक्त आणि फक्त तीनच षटकांची मात्र लढत आहे, तीन षटकांची मात्र ही मॅच असेल. आमच्या ऑफिशियल अंपायरला विनंती की आपण देखील लगेचच ताबा घ्या. सापे टीमसाठी नक्कीच फक्त आणि फक्त 15 चेंडू मिळणार आहे, त्या देखील गोष्टीची आपण नोंद घ्या. एस के सापे संघ या गोष्टीची आपण मात्र नोंद घ्यायची आहे. फक्त आपण PTC पडघा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आणि स्पर्धेमध्ये जे काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही मात्र पोहोचवतो. उशिरा नक्कीच संघाने मात्र मित्रमध्ये रिपोर्ट केल्या कारणाने तीन चेंडू मात्र कमी केले जातील 18 बॉलमधून, या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. चला आपण मात्र मॅच स्टार्ट करूया, प्लीज वेळ घेऊ नका. चला आदित्य आपण देखील आपल्या दोन आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. जास्त मात्र आपण वे खर्च करू नका, लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज आपण पाठवायचे आहेत. प्लीज फास्ट आता मात्र वे खर्च करू नका, नम्रतेची विनंती, आपण सामना लगेच सुरू करू. प्लीज लवकर यायचं आहे. आपण दोन सलामीच्या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून झालं आहे, खेळाडूंनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. प्लीज फास्ट सलामीवीर लवकर या आपण. यस डीजे चला आपण लगेच सुरू करूया मॅच. ललित आणि जयेश असे या दोन सलामीचे फलंदाज सलामीवीर आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अपाट संख्येने आपल्या व्यासपीठावरती मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम मान्यवरांचं देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला मॅच स्टार्ट करा प्लीज, सामना आपण सुरू करा. अंपायरला विनंती आहे का मन मॅच स्टार्ट करावी, सहकार्य करा. मनसांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, सामना सुरू. पहिला बॉल, पहिलाच बॉल या दरम्यान हवेत आणि खेळाडू उपस्थित आहेत, क्या बात आहे. पहिलाच बॉल वरती येत नव्हतील फलंदाज बाद आदित्य पडघा टीमची सुरुवात मात्र या दरम्यान खराब होती मैदानात. बड़ी मछली जाल में फंसती हुई, बड़ी विकेट हासिल हुई पहली गेंद पर ललित के रूप में. खेळाडू बाद पहिलाच बॉल वरती दरम्यान खराब सुरुवात मित्र मधील मैदानाच्या आतमध्ये आदित्य पडघा टीमच्या माध्यमातून. आणि एस के सापे संघ चांगली कामगिरी करतोय पहिल्या षटकापासून. कपिल कपिलने पहिल्या देखील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी केली होती, तोच कपिल सज्ज झाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट बाकवटला जाऊन या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बाटचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम दिवस स्पर्धेचा आणि ही मॅच देखील खूप महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. उशीर मात्र कोणीही करू नका, नंबर दिवशी विनंती, आज शेवटचा अंतिम दिवस आहे, जास्त वेळ आपण मात्र घेऊ नका.
ओवर द विकेट न फुलर लेन अंट्राच्या माध्यमातून खेळलेत. फटका तर चांगला आहे. खेळाडू वाईट उपस्थित, तिथं खराब क्षेत्ररक्षण झालंय. दोन धावा नक्कीच येतनं मात्र मोजावा लागतील. आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दोनने जाते पुढं. आणि पहिल्या दोन धावा आपल्याला मात्र स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती विकेट आला, सेकंड बॉल डॉट आला आणि तिसऱ्या बॉलवरती या दोन धावा. चांगली गोलंदाजी कपिलच्या माध्यमातून. या वेस लेग बिफोरच्या माध्यमातून अपील तर स्ट्रॉंग आहे. परतावा लागेल इथं फलंदाजाला देखील मैदानाच्या बाहेर. चांगला क्रिकेट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान एस के सापे टीमच्या माध्यमातून पहिल्याच बॉलपासून विकेट टेकिंग गोलंदाजी. वन मोर विकेट डाऊन, बॅट्समन आउट. स्कोर 2 रन 2 विकेटों के नुकसान पर बढ़िया गेंदबाजी हम देख रहे हैं पहली ओवर में कपिल की. इसके बाद अगला मुकाबला मितेश 11 क्रून वर्सेज चेरोबा वाशेरा के बीच. इस इनिंग के बाद हम टॉस कराएंगे. दोनों टीमों के कप्तान को टॉस के लिए रेडी रहना है. संगली गोलंदाजी कपिल करना पहला पहला मीत नहीं. बल्लेबाज जयेश वाड़के आए बल्लेबाजी के लिए. ओवर द विकेट ना कपिल. दरम्यान षटक फेकतो आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल. या दरम्यान फुल टॉस आहे. समोर खेळलेत डायरेक्ट फिक, मात्र मी तर म्हणेल चुकीची आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली फिक जर डायरेक्ट लिहिले असते तर कदाचित मी तर म्हणेल या दरम्यान विचार करावा लागला असता अंपायरला देखील. तसं काय होत नाही. एक रिस्की सिंगल इथनं मात्र कम्प्लीट केली जातीय. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून एकने जाते पुढे. स्कोरकार्डमध्ये 9 धावा या दरम्यानच्या 3 आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी कपिल करतो आपल्या टीमसाठी. लेफ्ट आर्म फलंदाज स्ट्राइक अँड आता मात्र सज्जेत खेळण्यासाठी. पुढचा बॉल कपिल. आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र या दरम्यान लाईन मात्र चुकीची आहे. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत असताना की हा चेंडू मात्र खराब आहे. स्वेअर चेंडू, एक एक्स्ट्रा धाव इथनं मिळते एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या. दरम्यान 1 जाईल पुढं. 4 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कपिल या दरम्यान ओव्हर पिच बॉल आहे. फटका हवेत खेळत मिस टायमिंग. खेळाडू उपस्थित आहेत. छेल तिथं पकडला जाईल. प्रतापा लागेल इथनं खेळाडूला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. चांगली गोलंदाजी यावेळेस एस के सापे टीमच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कपिल मात्र चाप सोडतोय. वन मोर विकेट डाऊन खेळाडू बाद. वे कमी घ्या. चला आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. एस के सापे टीमला विनंती, आपण जास्त वेळ घेऊ नका. एक ओव्हर की समाप्ती. स्कोर केवळ 4 रन 3 विकेटों के नुकसान पर बढ़िया गेंदबाजी हमने देखी कपिल की पहली ओवर में. देखना वो दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज को मोर्चे पर लगाया जाता है. आदित्य स्पोर्ट्स इस वक्त चारों शानचित होती हुई पहले ही ओवर में एस के सापे के सामने. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटली मैदानाच्या आतमध्ये. चांगला क्रिकेट. 3 चेंडू नक्कीच मात्र कमी भेटणार आहेत जेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करेल. म्हणजे त्या देखील गोष्टीचा विचार करून मी तर म्हणेल या मॅचमध्ये कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी एस के सापे टीमकडनं या मॅचमध्ये. चला वे कमी घ्या, आपण मॅच स्टार्ट करा प्लीज. नवीन षटक आहे दुसरा. नंदकिशोर सज्ज आहेत राऊंड विकेट ना सेकंडला बॅट्समन खेळण्यासाठी. सुभाष ट्रॅकिंग एंडला फलंदाज सुभाष. या दरम्यान हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुकच्या माध्यमातून खेळले. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेनं. धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. चेंडू जाईल सरळ सीमा पार. या इनिंगचा हा पहिला चौकार.
बढ़िया स्ट्रोक, जैसे ही देखा कि छोटी गेंद है, हरकत में आ गए थे बल्लेबाज। वो जो कहते हैं कि हरकत में बरकत होती है, बढ़िया हुक स्ट्रोक। चार धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या चारने जाते पुढे, एकूण आठ धावा स्कोरकार्डवरती आहेत। पहिल्या षटकामध्ये फक्त चारच धावा आल्याने पहिल्याच बॉलवरती या षटकामध्ये चार धावा आल्या। थास्ता क्रिकेट आहे, बदलता क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा आक्रमण करण्याचाच प्रयत्न, चेंडू यादवी दरम्यान जाईल, लॉंग लेगच्या दिशेने तिथे खेळाडू उपस्थित। दरम्यानची आता मात्र इथं एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली एकनं पुढे। एकूण नऊ धावा आहेत स्कोरकार्डवरती, नऊ धावा आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आज आपण आहोत आणि चांगले नक्कीच संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ॲक्शनमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून। राऊंड विकेट नंद किशोर षष्टी नक्कीच दुसरं षटक आहे, तीन ओव्हरची मॅच। आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका, मात्र या दरम्यान मिस टायमिंग झाला, खेळाडू वाईट उपस्थित, अगोदर पुढे आले नाही तर मागे जाऊन नक्की चेंडूला मात्र या दरम्यान एका साक्षीने उचलून फेकतायत। दरम्यानच्या अजून एक धाव तर इथनं मिळेल आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकने जाईल पुढं, दुवीर अंकामध्ये 1-0 दहा धावा। चांगला कमबॅक पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर नंदकिशोरच्या माध्यमातून। शाफीज सातत्याने ऑनसाईडला फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, आता मात्र फटका फसलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं। चांगल्या प्रकारचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय, परतावाला गेले इथं खेळाडूला मात्र मैदानाच्या बाहेर, वन मोर विकेट डाऊन खेळाडू बाद। चांगली गोलंदाजी नंद किशोर आपल्या टीमसाठी करतोय, चेन येतो नवीन बॅट्समॅन मैदान शॉटमध्ये, मिडल ऑर्डरमध्ये देखील फलंदाज बघतो आपण। या दरम्यान बाद झाले आहेत, सहाव्या क्रमांकावर येतो चेन, मग या बॅटिंग कशी करतील आपल्या टीमसाठी। पुढचा बॉल नंद किशोर, या दरम्यान समोर खेळलेत, पुन्हा फटका फसला, मिस टायमिंग झालं, खेळाडू तिथे आहेत उपस्थित, चूक होणार नाहीये। दुसरा अजून एक विकेट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, लागोपाठचा दुसरा मोठा षटका लागत असताना आदित्य पडघा टीमला मॅचमध्ये खेळाडू बाद। लगातार लंबे स्ट्रोक के चक्कर में लगातार खिलाड़ी आउट हो रहे हैं इस वक्त आदित्य पडघा के। बढ़िया गेंदबाजी हो रही है सापे की ओर से और फील्डिंग ऊपर सुपर से ऊपर। स्कोर इस वक्त केवल 10 रन, 1, 2, 3, 4, 5 विकेटों के नुकसान पर। चांगली गोलंदाजी एसके सपेट टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस अजून एक चांगला असा चेंडू आहे, चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये। एकूण दोन षटकांचा मात्र खेळ संपला आणि दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती फक्त आणि फक्त 10 धावा स्कोरकार्डवरती। आदित्य पडघा टीमच्या माध्यमातून मिळतं म्हणेल खराब खेळ आपल्याला पाहायला मिळतो, कुठल्या प्रकारची मात्र इथनं चांगले बॅटिंग होत नाहीये, कुठलाही खेळाडू जिम्मेदारी जबाबदारीनं मात्र खेळ करत नाहीये या मैदानाच्या आतमध्ये। एसके सापे टीममध्ये देखील माहिती आहे आम्हाला मात्र 3 चेंडू नक्कीच इथनं मात्र कमी भेटणार आहेत खेळण्यासाठी, त्या अनुषंगाने मात्र जास्तीत जास्त जोर लावण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये एसके सापे टीमच्या माध्यमातून। यस डीजे या पुढच्या दोन्ही टीमच्या खेळणार आहेत, आपण सज्ज राहायचं आहे टॉस साठी। अचरुबा वाशेर विरुद्ध मुते नक्कीच मितेश इलेव्हन कुरुन अशी या पुढची लढत आहे, दोन्ही टीमने मात्र सज्ज राहायचे। शेवटचा अंतिम षटक गोलंदाज सज्ज आहेत, दत्ता फुलर लेन पहिला चेंडू सरळ खेळलेत, खेळाडू वाईट उपस्थित वेगाने जातील,
क्षेत्ररक्षण चांगलं जायला फक्त सिंगल सिंगलने संघाची धावसंख्या मात्र एकने जाते पुढे. या दरम्यानच्या 11 धावा आपल्याला मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी राउंड विकेट पुढचा बॉल यावेळेस चांगला चेंडू आहे गतीमध्ये मिश्रण करत असताना अगोदर मात्र नक्कीच फटका खेळला बासमन चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये डॉट चेंडू चांगली गोलंदाजी सापे टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थोडासा उशीर आला नक्कीच खूप साऱ्या स्पर्धा मात्र सुरू आहेत बघतो आपण पडगा परिसरामध्ये त्याच्या नक्कीच प्रत्येकी ठिकाणी मात्र संघ खेळत असतो त्या अनुषंगाने उशीर आला मात्र इथनं चांगली कामगिरी पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू आहे चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं फक्त आणि फक्त सिंगल येते लेग पॅचच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव मात्र असेल सिंगलने संघाची धावसंख्या या दरम्यान एकने जाते पुढं एकूण 12 धावा स्कोर कार्डवरती 30 ते 35 धावा बनवणं खूप गरजेचं होतं मात्र त्या अनुषंगाने इथनं गोलंदाजी आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते कुठलाही बॅट्समन मात्र इथनं सीमेदारी घेत नाही आदित्य पडगा टीमच्या माध्यमातून स्टेप आउट झाले फटक्या मात्र इथनं वेगवान करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये डॉट बॉल चांगली गोलंदाजी बहुत बढ़िया गेंदबाजी हम देख रहे चारों शाने चित किया आदित्य पड़गा की बल्लेबाजी को स्कोर केवल 12 रन दो गेंदे बची कुछ करने के लिए फुलर लेंथ पुनः मात्र चेंडू जाइल स्वेट लेग दिशा ना चेंडू चुत फीक के लिए जाइल फक्त आणि फक्त इतना धाव मेल एकच ऐसे लग रहा है कि आदित्य पड़गा इस स्पर्धा का लोवेस्ट स्कोर बनाने जा रही है शेवटचा बॉल आहे इनिंगचा धावसंख्या फक्त 13 साईडला तर खेळलेत खेळाडू आहेत उपस्थित चेंडू शोधून फीक केली जाईल दुसरा धावेचा प्रयत्न आणि खेळाडू बाद एकच धाव असेल आणि एकूण पहिली इनिंग कम्प्लीट झाली आहे धावसंख्या झाली एक स्कोर नक्कीच एकूण 14 आणि 15 बॉल मध्ये 15 बनवायचे डीजे 15 रनों की चुनौती रखी आदित्य पड़गा ने इसके सापे को इस मैच को जीतने के लिए दोनों टीमों के बीच में टॉस होने जा रहा है चेरोबा वाशेरे वर्सेस मितेश 11 कुरुन सन्मान्य आमच्या सागर पारधे यांच्या सोबत आपण टॉस करतोय कुरुन विरुद्ध वाशरे नक्कीच शब्दाला मॅच पाहायला मिळेल 3 ओव्हरची मॅच असेल ह्या गोष्टीची आपण नोंद घ्या तर नक्कीच टॉसची माहिती नसल्या कारणाने टॉस देखील दाखवलं तर आपण कॉलिंग कोण करतोय चला कुरुन टीमचे कॅप्टन सुपर इंडियन्स आणि या दरम्यान टॉस मात्र जिंकला आहे नक्कीच वाशरे टीमनं टॉस जिंकला पहिल्या मॅचमध्ये नक्कीच कामगिरी झाली आता मात्र बघतो आपण ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल 3 षटकांची नक्कीच लढत असेल काय रणनीती आहे काय असेल डिसिजन आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहे पहिल्या मॅचमध्ये नक्की चांगली कामगिरी झाली आणि चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला भेटला आता काय रणनीती समोर कुरुन संघ देखील याच विभागातील चांगला संघ आहे तर 3 षटकामध्ये कुठपर्यंत नक्की थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये 30 ते 35 पहिल्या मॅचमध्ये नक्की जो वाशेरे संघ खेळला त्याच्यामध्ये नक्कीच त्या शेड्यूलमध्ये कुठला मात्र नवीन असा खेळाडू का जो संघ खेळला अगोदर तो संघ आहे तो संघ आहे विजयासाठी शुभेच्छा आपण जाऊया कुरुन टीमच्या कॅप्टनच्या सोबत जॉईंड आहेत टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचं रिझन काय असतं आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच घेणार होतो आता मध्ये बॅटिंग करायची हरकत नाहीये बॅटिंग करत असताना 3 ओव्हरची मॅच आहे एक सामना नक्कीच आहे देखील टीमने जिंकलाय तुम्ही देखील नक्कीच मध्ये पुढे आला आहात तर काय रणनीती आहे किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल या विकेटवरती धावा देखील चांगल्या होत आहेत मध्ये तुमची रणनीती किती असेल 3 षटकामध्ये हे आमचं होम ग्राउंड आहे
तर आम्ही 40 वर जाण्याचा प्रयत्न करू आणि चांगली गोलंदाजी करून वाशिरे संघाला हरवण्याचा प्रयत्न नक्की करू. काय सांगाल या आयोजनाविषयी? प्रथमच बघतो आपण आयोजन आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगली अशी स्पर्धा पाहायला मिळते. कसं वाटलं आयोजन दादा, काय सांगाल? सुपर इंडियन तळवली हा नवीन संघ यावर्षी पहिल्यांदा त्यांनी आयोजन केलं. फार छान आयोजन केलं त्यांनी. पहिलं वर्ष आहे असं वाटत नाही, तरी पण त्यांनी चांगलं आयोजन केलं आणि आयोजक आहेत म्हणून आपण सर्व संघ खेळतो. आयोजक आहेत म्हणून तुम्ही टॉपला आहेत, आयोजक आहेत म्हणून तुम्ही खेळता, याची सर्व संघांनी भान ठेवावे. विशेष करून सापे संघाला मी सांगतो की आज आपण PTC मध्ये स्पर्धा खेळत असताना देखील तुम्ही दुसरीकडे स्पर्धा खेळले, थोडा विलंब झाला, यापुढे असं करू नका. नवीन आयोजक आहेत, आयोजक आहेत म्हणून आपण आहेत, नवीन आयोजकांना तुम्ही सहकार्य करा, बस हीच माझी विनंती. धन्यवाद. शुभेच्छा विजयासाठी. नक्कीच सर्वच पडघा परिसरातील नक्कीच सर्वच खेळाडूंना टीमला विनंती की आपण आपल्या विभागात शेवट टुर्नामेंट असेल तर नक्कीच इतर कुठे खेळण्याचा प्रयत्न करू नका, असा संदेश त्यांचा आहे. जाऊया आपण ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हमारे बीच में हमारे मैन ऑफ द मैच के एपी फीज स्पॉन्सर सागर पारदी मौजूद है. हम सागर पारदी का सागर जाधव के हाथ से स्वागत और सत्कार करने जा रहे हैं. सागर पारदी का सागर जाधव स्वागत और सत्कार करते हुए मैन ऑफ द मैच के लिए एपी फीज हमें स्पॉन्सर किए. पहली गेंद किस के मारा है, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, दूर कई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. बढ़िया स्ट्रोक, बढ़िया शुरुआत स्मृति की ओर से. थैंक यू डीजे. हमारे बीच में मुंबई से हमारे खास दोस्त विवेक सिंह जी आए. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है इस लेट सुनील जाधव चषक 2020 में. नीवा पाटिल ने जो भी शब्द कहे बिल्कुल सही कहे, आयोजक है तो सब कुछ है. इस बीच ये गेंद लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, मिनस्ट्रा स्ट्रोक है, गेंद हवा में जरूर थी लेकिन कैच नहीं कर पाए, दूर गिरी थी फील्डरों से. एक रन पूरा किया, स्कोर 7 पर पहुंचा. बिल्कुल आयोजक है तो ये स्पर्धा है, ये स्पर्धा है तो खिलाड़ी ऊपर है, टीमें ऊपर है, यह दर्शक है. सभी टीमों को यह आकलन करना चाहिए कि आप कमेटी का सम्मान करें. इस बीच छोटी गेंद पुल, कैच छूटा, एक रन पूरा किया, बढ़ता हुआ स्कोर 8 पर पहुंचा है. अगले मुकाबले में मितेश इलेवन कुरुन के सामने चिरोबा वाशिरे ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया है. जयेश की गेंद, छोटी गेंद थी, पुल कर दिया गेंद को, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. केवल एक रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. सापे टीम ने जो समय लिया था अब बल्लेबाजी में वो बचा दिया है कमेटी का. कहीं ना कहीं अपनी गलती को पूरा कर रहे हैं वहां पर. ये देखिए एक स्वंग कर दिया मिड विकेट के ऊपर से, 6 रन, और इसके साथ इस मैच को जीत लिया है एसके सापे ने. हार्ड लगा आदित्य स्पोर्ट्स एंड कॉन्ग्रेचुलेशन एसके स्पोर्ट्स सापे. इस मैच के मैन ऑफ द मैच है ऋषि. आदित्य पड़गा के बुआ कप्तान, आपको कमेटी से संपर्क करना है. अगले मैच की ओर हम बढ़े. विवेक सिंह से सबसे पहले मैं गुजारिश करूंगा कि अपने हाथों से ट्रॉफी दे इस मैन ऑफ द मैच की ट्रॉफी. विवेक सिंह मुंबई से पधारे हमारे बीच में.
सागर पारदी जिन्होंने हमें इस स्पर्धा की एपी फीस स्पॉन्सर की है, मैन ऑफ द मैच की उन्हीं के हाथों से हम एपी फीस देते हुए निखिल भोईर के हाथों से हम स्वीट बॉक्स दे रहे हैं मैन ऑफ द मैच। जी अब हम लौट चलते हैं मैच की ओर जहां चिड़ोबा वाशेरे ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया है।